नमस्कार, तुम्ही पाहत आहात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी मध्ये आता मटका बुकी झाली ऑनलाईन। इचलकरंजी सह आजूबाजूच्या गावांमध्येही मटका बुकी ऑनलाईन झाली आहे। मटका बुकी चालकांनी आता चांगली शक्कल लढवली आहे। मटका बुकीसाठी आता चक्क मोबाईल व्हॉट्सअपचा वापर केला जात आहे। आता चिठ्ठी गोळा करण्याऐवजी मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून डायरेक्ट चिठ्ठी बुकी चालकाच्या मोबाईल जात असल्याने कोणतीही कारवाई होणार नाही, त्यामुळे आता बुकी चालक नो टेन्शनमध्ये आहेत। मात्र पोलिसांची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे। आता मात्र इचलकरंजीमध्ये मटका बुकी चालकांच्यावर कारवाई करणे ही पोलिसासमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे। इचलकरंजी ही मटका बुकी चालकांचे केंद्र बनत चालले आहे। इचलकरंजी चालकांचे जाळे आता इचलकरंजीसह कबनूर, कोरोची, तारदा, खोतवाडी, यड्राव अशा आजूबाजूंच्या गावापर्यंत पोहोचले असून मोठ्या प्रमाणात जाळे पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इचलकरंजीमधील पोलिसांनी कारवाई केली, मात्र कारवाई नंतर सुद्धा मटका जोमाने सुरू आहे, त्यामुळे मटका शहरात चांगला जोर धरला आहे। त्यामुळे इचलकरंजी परिसरात छोटे मोठे खोके आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। या मटका बुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई गुरफटल्याची दिसते आहे। जलद श्रीमंत होण्याच्या व बक्कळ पैसा मिळवण्याच्या नादात अवैध व्यवसायात येत आहेत, त्यामुळे अशा बुकी चालकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा सामान्य नागरिकातून होताना दिसत आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।